अरे येणे वॉर्ड नंबर 10 हो विठ्ठलवाडी भागातलो मॉडर्नसो फॅक्टरी आसा त्याच्या फाटल्यान जो सार्वजनिक शौचालय आसलो पब्लीक टॉयलेट हो म्हाका दिसता 1985 ताजें बांदकाम जाल्लेलें आनी काल कोणे तरी अज्ञात व्यक्तींनी हो संडास मोडला अशी इन्फॉर्मेशन गावता ज्या वेळाचेर म्युन्सिपलिटीच्या इंजिनियर नगराध्यक्षांशी संपर्क साधलो तर ते म्हणटा आम्ही हो मोडूंक ना कोणे तरी अज्ञात लोकांनी कोणे मोडलेलो असा अशी आमकां माहिती गावलेली आसा तेन्ना ही पब्लीक प्रॉपर्टी हेजो मालकी हक्क चीफ ऑफिसर आनी इंजिनियरांचेर येता तेन्ना तेंच्यांनी तातडीन हेजे चवकशी करची जे कडेन शेवलेट घातलेले मोडूच्या जे सी बी मशीन असली ती जे सी बी मशीन अटॅच करची आणि कोणे मोडला त्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलीस तक्रार करची आणि त्याच्याकडसून या संपूर्ण संडासाची जे बांधकाम असले शौचालय असा त्याचे सगळं कॉस्ट त्याच्याकडसून रिकवरी करची अशी माझी मागणी असा आणि तातडीन या ठिकाणी नवीन शौचालय बांधचो जेणे आमचे भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ते त्यांचे स्वच्छ भारत सुंदर भारत शौचमुक्त भारत अशा प्रकारचे जे धोरण असा ह्या धोरणाक अनुसरून या ठिकाणी जो शौचालय असतो की त्या ठिकाणी काही 8-10 फॅमिली वापरताले ते पहिले ह्याच्या पहिली तसेच जे त्यांच्या घरांनी बिराडकर असले ते सुद्धा लोक या संडासाचा वापर करी तो संडास काही काळात बंद असलो ज्यांना हा नगरसेवक असलो त्या वेळाचे या संडासाचा टोटल इस्टिमेट आम्ही त्या वेळार तयार केलेलो आणि तो जवळजवळ 9 लाख रुपया खर्चून त्याचे ते दुरुस्ती करपाचे आम्ही ठरवलेले पण त्यानंतर नगरपालिकेकडे फंड्स नसल्यामुळे ते काम रेंगाळत पडले त्यानंतर आमच्या सीआरएस फंडाच्या अंतर्गत हो संडास बांधचो असो आमचा निर्णय झाला आणि त्यानंतर कोविड येईल आणि कोविडानंतर हो आमचं जो किती नियोजित जे प्रकल्प असलो तो रखडलो पण आज आम्ही पळतात की चक्क त्या वॉर्डाच्या नगरसेविका असा त्याच्या घरा फाटल्यानूच हो संडास असा आणि मोडताना त्यांच्यानी काय आक्षेप घेऊ ना हे खरे दुःखाची गोष्ट असा आणि त्यांच्यानी तातडीन जे कोणे हे अज्ञात व्यक्तीन कृती केलेली असा त्याचे नगरपालिकेन FIR रजिस्टर करची आणि त्याच्याकडसून संपूर्ण रिकवरी करची आणि जी जे सी बी मशीन घातलेली ती अटॅच करची आणि त्याकासुद्धा अरेस्ट करतो अशी माझी मागणी आहे.